नमस्कार, विकास समाचार मध्ये आपलं स्वागत। राज्यातील रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे नागरिकांसह मंत्र्यांनाही त्रास होऊ लागल्याने त्याचे पडसाद मंगळवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत उमटले। राज्याच्या सर्वच भागातील रस्ते खड्डेमय झाल्याने नागरिकांमध्ये असंतोष निर्माण होत असून केवळ अधिकाऱ्यांवर तात्कालीन कारवाई करून भागणार नाही तर रस्त्यांच्या दर्जाबाबत जबाबदारी निश्चित करावी लागेल अशी भावना अनेक मंत्र्यांनी व्यक्त केली। त्याच्यावर अखेर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील खड्ड्यांच्या प्रश्नावर आज बुधवारी बैठक बोलवण्याचा निर्णय घेतला आहे। मुंबई, ठाणे, पुणे, नाशिकसह राज्यातील विविध भागांमधील रस्ते खड्डेमय झाल्याचा विषय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निघाला। या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे आदी अनेक मंत्र्यांनी खड्ड्यांच्या समस्येबाबत नाराजी व्यक्त केली। राज्य महामार्गावरील खड्डे बुजवण्यासाठी यंत्रणेला आदेश दिल्याची माहिती देत राष्ट्रीय महामार्गावरही मोठ्या प्रमाणात खड्डे आहेत व त्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाशी चर्चा करावी लागेल असे अशोक चव्हाण यांनी सांगितले। नाशिकहून मुंबईला येताना खड्ड्यांचा कसा त्रास झाला व प्रवासामध्ये किती वेळ गेला याची हकीकत छगन भुजबळ यांनी ऐकवली। तसेच या समस्येवर तातडीने उपाययोजना करण्याची गरजही व्यक्त केली। एकनाथ शिंदे यांनी ठाणे परिसरातील रस्त्यांच्या दुरवस्थेची माहिती देत चार अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केल्याचे सांगितले। तसेच निलंबनाने हा प्रश्न सुटणार नाही, याबाबत ठोस उपाययोजना करावी लागेल असे एकनाथ शिंदे म्हणाले। त्यानंतर रस्त्यांच्या दुरवस्थेबाबत चिंता व्यक्त करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तातडीने आज खड्डे प्रश्नावर बैठक बोलवण्याचा निर्णय घेतलाय। राज्यातील रस्त्यांची जबाबदारी असलेले सार्वजनिक बांधकाम विभाग राज्य रस्ते विकास महामंडळाबरोबर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनाही आज बैठकीसाठी बोलावण्यात आले असून या बैठकीत आज ठोस निर्णय होण्याची अपेक्षा आहे। तुम्ही पाहत राहा विकास समाचार, ध्यास ग्रामीण विकासाचा। नमस्कार।